आमच्या सोसायटीला बिलकुल पाणी येत नाही. तसं प्रत्येक सोसायटीचा निम्मा अर्धा खर्च पाण्यावरती खर्च होतोय. अहो कन्याकुमारी पासून ते दिल्लीपर्यंत भुयारी मार्गाचं काम झालं असेल तरी पण हे काम बंद पडलेलं आहे. इकडे पूर येतोय, पुण्यामध्ये पूर आलेला आहे आणि आपल्याला प्यायला पाणी नाही आहे. सेलेन पार्क सोसायटीजवळील काम पाण्याच्या टाकीच्या कामाच्या पाणीच्या संदर्भात आज या ठिकाणी हांडेवाडी रोड असेल सातव नगर या काळे बोराटे नगरमधील सोसायट्यांचे पदाधिकारी असतील या भागातील नागरिक असतील यांच्या समवेत हा पाणी दौरा आज या ठिकाणी केलेला आहे. खरं तर आपण गेली 6-7 वर्ष आपण पाहतोय की या भागामध्ये काळे बोराटे नगर असतील आमच्या या भागातील सोसायट्या असतील सर्वच पाण्याच्या सोसायटीचा मेंटेनन्स हा पाण्याच्या खर्चात जातो. गेल्या महापाली 2012 निवडणुकीमध्ये या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि या भागातील पाण्याच्या काय समस्या आहेत हे आमच्या निदर्शनात आलं. आणि मग काळे बोराटे नगरमधील सामान्य नागरिक असतील या सोसायटीतील सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या मागणीला पाठपुरावा करून या भागामध्ये सेलेन पार्क सोसायटीजवळ खरं तर या ठिकाणी कचरा डेपोचं नियोजन होतं परंतु आम्ही ते महापालिकेशी वाद करून या ठिकाणी आमच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी जवळजवळ 25 लाख लिटर पाण्याच्या टाकीचं नियोजन केलं. 2014 त्यावेळेचे महापौर आदरणीय दत्तात्रयजी धनकवडे असतील त्यावेळेसचे आमदार आदरणीय योगजी टिळेकर असतील माजी मंत्री बाळासाहेब शिवरकरजी असतील त्यांच्यासमवेत या टाकीच्या भूमिपूजन केलं. भूमिपूजन झाल्यानंतर जवळजवळ टाकीचं काम असेल पाईपलाईन असेल बराचसा पाठपुरावा करून ते काम मार्गी लागलं. परंतु 2017 या भागामध्ये आमचा पराभव झाला. परंतु त्या सगळं मागे ठेवून आम्ही या भागातील नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी अजून देखील पाठपुरावा करत आहोत. जवळजवळ 7-8 वर्ष होऊनसुद्धा या टाकीचं काम पूर्ण होत नाही आणि आमच्या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही याची खंत आम्हाला वाटते आणि त्या ठिकाणीच आज आपण या ठिकाणी हा पाणी दौरा केलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये जर हा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर या नागरिकांसमवेत पुन्हा आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी या ठिकाणी या माध्यमातून मी या महापालिकेला महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी आश्वासन करते. आणि हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटवण्यासाठी मी इथून पुढच्या काळामधील कटिबद्ध राहील अशी या ठिकाणी या पाणी दौऱ्याच्या निमित्तानं सोसायटीचे पदाधिकारी असतील त्यांना या ठिकाणी ग्वाही देते आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लाव अशी या ठिकाणी त्यांना ग्वाही देते. पाटील, मी सेलेन पार्क सोसायटीचा चेअरमन. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भागात पाण्याचा काय प्रश्न चालू आहे आणि आमच्या सोसायटीत जर म्हणायचं म्हटलं तर आमच्या सोसायटीला बिलकुल पाणी येत नाही आणि हा प्रश्न आमच्या फक्त म्हणजे पिण्याच्या पाण्याचाही आमचा प्रश्न सुटत नाही या पाण्याच्या लाईन थ्रू. तर आमच्या सोसायटीकडनं एकच मागणी राहील सगळ्या अधिकाऱ्यांना की हा पिण्याच्या पाण्याचा टाकीचा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करावा. मी या काळेपरळ भागात राहतो. सर्वसामान्य माणसाचं पिण्याचं पाणी अत्यंत गरजेचं असतं. आज जवळजवळ 2014 कामाला सुरुवात झाली, आज 2021 आहे. जवळजवळ मला एक प्रश्न पडतो, आमच्या सर्व नागरिकांना एकच प्रश्न पडतो, हे काम बंद का झालं आणि कशामुळे बंद झालं. त्याचं कारण आहे ना, कॉर्पोरेशनने द्यावं सर्व नागरिकांना टॅक्स बाबतीत, पाण्याच्या टॅक्स बाबतीत. वेळोवेळी ह्यांच्या पाणीपट्टी येतात, लोक पाणीपट्टी भरतात, तर ह्या सुविधा आहेत ना बरोबर त्या वसूल करतात. मग आमच्या सर्व नागरिकांचं एकच मत आहे, जवळजवळ 2014 अहो कन्याकुमारीपासून ते दिल्लीपर्यंत भुयारी मार्गाचं काम झालं असेल तरी पण हे काम बंद पडलेलं आहे दिसतंय सर्वांना. हे काम का बंद केलं आहे कॉर्पोरेशननी त्याचं कारण द्यावं. भुजबळ, हांडेवळी रोड, गंगा व्हिलेज सोसायटी इथे राहतो. जसं वाडकर साहेबांनी सांगितलं तसं प्रत्येक सोसायटीचा निम्मा अर्धा खर्च पाण्यावरती खर्च होतोय आणि तो पाण्यावरती खर्च झाल्यामुळे इनडायरेक्टली जे बाकीच्या सुविधा सभासदांना उपलब्ध करून देणं गरजेचं होतं त्याच्यावरती ताण येतोय म्हणजे पदाधिकाऱ्यांना. आता वाडकर त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये हे व्यासपीठ तिथं टाकीचं करून दिलं होतं बाकीच्या नगरसेवकांना, त्यांना काय आता जास्त काम राहिलं नव्हतं तसं पाहिलं तर. पण हे कामसुद्धा यांना पूर्ण करता आलं नाही 5-7 वर्षात, हे दुर्दैव म्हणावं लागेल. कुठल्या कामाला प्राधान्य देणं गरजेचं आहे हे सुद्धा यांना अजून समजलं नाही आहे. हेच जर पाणी इथं आलं असतं, या टाकीतनं पाणी पुरलं असता, सगळ्यांना पुरवठा झाला असता, तर सगळ्यांचा पाण्याचा खर्च वाचला असता. आता या काळे पडळामध्ये रात्री 2-3 पाणी येतं रात्रीचं, ते सुद्धा मोटरी लावायला लागतात. इथे सुद्धा नगरसेवक लोकांचं दुर्लक्ष झालंय पूर्णपणे. ठीक आहे, पाणी येत नाही म्हणून हे लोक टँकर पुरवठा करतात, ते तर काळाची गरज आहे. पाणी येत नाही तर टँकर देणं हे यांचं कामच आहे. पार्पेबल पार्क या सोसायटीचा सदस्य आहे. साधारण 2014 फेब्रुवारीपासून मी या सोसायटीमध्ये राहायला आलो. कुठल्याही प्रभागाच्या
तीन मूलभूत समस्या असतात, पाणी, रस्ते आणि स्वच्छता. आपल्या प्रभागात दुर्दैवानं या तिन्हीची पूर्तता होत नाही आहे. आणि पाणी हा प्रश्न ना दिवसेंदिवस, इकडे पूर येतो आहे, पुण्यामध्ये पूर आलेला आहे आणि आपल्याला प्यायला पाणी नाही आहे. सो यासारखं दुर्दैव काहीच नाही आहे, बरोबर. तर माझी विनंती आहे सर्व पदाधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेला की या टाकीच्या माध्यमातून या भागाचा विकास करा. नमस्कार, मी पद्मरत्न कांबळे, द ऑर्चर्ड सोसायटी. आता बाकीच्या मित्रांनी बोलल्याप्रमाणे या भागामधला प्यायचा म्हणा किंवा वापरायच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे. आमच्या सोसायटीमधले जवळपास निम्म्याच्या वरचा खर्च हा अगेन वॉटर टँकरसाठीच आहे. आता आमची परवाच ए जी एम झाली, त्याच्यामध्ये लोक म्हणत होते की बाबा आपण आपल्याकडे 10 कनेक्शन घेतलेत पाण्याचे, पण आपण टँकर का घेतो आहे. म्हणलं बाबा त्या 10 कनेक्शनला आमच्याकडं प्रेशरच नाही. आता ती कुठं कशामुळे प्रेशर नाही आय डोंट नो, आम्हाला माहीत नाही कसं आहे ते. एवढं सगळं करून आमच्याकडे जवळपास 1,30,000 दरम्यान आमचा आता पाण्याचा खर्च जातो आहे, जो की ऑलमोस्ट निम्म्याचा खर्च आहे. तर ते कमी झालं तर त्याच्यामुळं प्लंबिंगचे बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत, स्केलिंग वगैरे होते, हार्डनिंग होते हार्ड वॉटरमुळं, त्याचा आमचा प्लंबिंगचा खर्च पण एवढा वाढला आहे की कशामुळं तो मनस्ताप लोकांनी सहन करायचा. तर जर कॉर्पोरेशन आणि आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी जर त्याच्यामध्ये कंटिन्युअसली पाठपुरावा करून हा प्रकल्प लवकरात लवकर जर दुरुस्त सुरू केला तर आमचा पाण्याचा खर्च कमी होईल.